गाइस आमच्या सोबत खूप स्कॅम झाला. काल अबू दादा सांग आपल्या सोबत हातात ना तुटून गेली पतंग. कुठे आपली पतंग? पतंग कुठे? कुठे गेली? आईच्या गावात. हा गाइस दिसते तुम्हाला. हे गाइस गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि मी माझा फर्स्ट ब्लॉग माझ्या फॅमिली सोबत बनवणार आहे. आणि उद्या संक्रांत आहे तर आपला ब्लॉग संक्रांत वर असणार आहे. तर गाईज इन्स्टाला तुम्ही मला प्रेम देता तसंच इथेही प्रेम दाखवा आणि इथेही प्रेम द्या आणि आपला ब्लॉग पूर्ण बघा गाईज. आणि मी ब्लॉग आज स्टार्ट केलं. उद्या संक्रांत आहे आणि मी वन डे अगोदर ब्लॉग स्टार्ट केला आहे कारण का मी नालासोपारावरून मालाडला जाणार आहे संक्रांत सेलिब्रेट करायला. मी दरवर्षी तिकडेच असतो, माझ्या भावांसोबत सेलिब्रेट करतो संक्रांत. तर यावर्षी तुम्हीही बघा आमची संक्रांत कशी असेल. खूप मजा येणार आहे, खूप धमाल मस्ती होणार आहे. तर मी थेट आता आम्ही निघू थोड्या वेळाने मालाडला जायला. तर पहिला आम्ही पतंग आणि मांजा घेऊया आणि मग थेट शॉपमध्ये भेटूया. चला. तुम्हाला बोललेलो की आपण शॉपमध्ये भेटू पण शॉपमध्ये नाही भेटलं कारण का खूप गर्दी होती त्यामुळे शूट करायला नाही भेटलं. सो आम्ही फटाफट रेळ घेतली एक आणि आम्ही निघालो. आणि पतंगी पण घ्यायच्या होत्या पण पतंगी मी दादाला फोन केला तर दादाने ऑलरेडी पतंगी घेतल्या आहेत तर मी पतंगी नाही घेतल्या आणि थेट आता मी मलाडला चाललो आहे. तर आता मी नालासोपारा स्टेशनला आहे. आता ट्रेन आणि ट्रेनमध्ये थोडं सिनेमॅटिक्स घेऊ आणि मग सीधा घरी. थंडी आहे आणि मी फायनली मलाडला आलो. तर तुम्ही बघू शकता इकडे खूप जोरात संक्रांत चालू आहे. तुम्हाला दाखव वेट. आता मी जस्ट मलाड स्टेशनलाच आहे आणि बघा आवाज येणार नाही कारण का आता जी ट्रेन गेली. हे गाईज मी जस्ट घरी आलो आताच आणि अनफॉर्च्युनेटली मला काही फुटेज घ्यायला भेटले नाही जस्ट बिकॉज ऑफ खूप थंडी होती आणि माझी त्यामुळे मला स्टेशनच्या नंतर काहीच फुटेज घ्यायला भेटली नाही. सो फायनली आता मी फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता आपण जाऊया सीधा दुसऱ्या भावाकडे. त्याच्याकडे सगळ्या पतंगी आहेत सो आपण तिकडे कन्नी वगैरे बांधूया आणि बघूया काय होतं आणि ती लोक कशी कन्नी मानतात. गाईज थोड्या पतंगी आमच्या घरी पण आहेत सो बघा तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो. बघा गाईज तुम्ही बघू शकता दोन फिरक्या पूर्ण टनाटन भरलेल्या आहेत आणि हा रिळ पण आहे पूर्ण बघा. आणि इथे पतंगी पण आहेत आपल्या सगळ्या मस्तपैकी आणि या सगळ्या कन्ना बांधलेल्या आहेत आणि अर्ध्या पतंगींना कन्ना बांधायचा बाकी आहे तो आपण खाली जाऊन बांधू. चॅटिंग करते इकडे आणि पप्पा आमचे ब्लॉग बघतायत आणि आई आमची काम करते. आता काय आहे उद्या काय स्पेशल आहे? पुरणपोळी. मग काय काय केलं पुरणपोळीचं? अरे पण हा पण आता बनवणार आहेस की आणि बनवणार उद्या? ठीक आहे चालेल. बघू शकता किती मस्त झालंय सगळं. याला काय म्हणतात? चण्याची डाळ. हा चण्याची डाळ शिजली काय अर्धा किलो गूळ टाकायचा, वेलची टाकायची आणि ढवळायचं. तर काय उद्या आमच्याकडे स्पेशल पुरणपोळी आहे मकर संक्रांती म्हणून. बघू शकता तुम्ही
आई आमचे साहित्य तयार करते आणि उद्या बनवणार आहे पुरणपोळी। तर चला तोपर्यंत आपण आपल्या पतंगींना कन्नी बांधून घेऊया, आईला आपलं काम करू दे। चल मग गाइस जाऊया आपण। ओ भाई साहब वाह, उद्या तर खरंच मजा येणार आहे। गाइस तुम्ही बघू शकता वरती पण मी तुम्हाला ऑलरेडी पतंगी दाखवलेल्या आणि इथे पण किती साऱ्या पतंगी आहेत आणि खाली पण आहेत। अजून बघू दे मला मात्र बापको मासे का चल। एक नंबर ची झोपा काढू आहे आणि झोपली आहे खाली पतंग। पतंगींना कंदी बांधायला पाहिजे तर गाईस झोपा काढते वरती आली जाता। तुझा फुटेज घेणार बघ बघ। गाईस ही लोक खूप दमली आहेत कंदी बांधून बांधून आणि अजून अर्ध्या पतंगींना पण अजून कन्ना बांधून झाला नाही आहे आणि लोक खूप दमले आहेत आणि आम्हाला झोपायचं पण आता लवकर। सो या लवकर गाइस तुम्ही पण हेल्प करायला आम्हाला। फायनली आमच्या सगळ्या पतंगींना कन्नी बांधून झाली आहे आणि रात्रीचे 1 वाजलेत आणि आता आम्ही झोपणार आहे। मी तुम्हाला दाखवतो पतंगी। गाईस पतंगी सगळ्या पतंगींना कन्ना बांधून झालाय तरी पण इकडे अजून लिफ्टी काम बाकी आहे आणि बघू शकता तुम्ही 1 वाजला आता। आता 1 तर वाजलाय म्हणजे सुरू झाली आपली मकर संक्रांत। ऑलमोस्ट 15 तारीख सुरू झाली। सो तुम्हा सगळ्यांना हॅपी मकर संक्रांत आणि आपण आता डायरेक्ट उद्या भेटू नवीन ब्लॉग सोबत। पण हा ब्लॉग कॅरी ऑन राहणार आहे। सो ब्लॉग पूर्ण बघा आणि कमेंट करा। बाय बाय। फ्यू मोमेंट्स लेटर। हे गाईज गुड मॉर्निंग आणि आता सकाळचे 6 वाजलेत आणि मी आता थेट खाली जातोय कालचं पुरणपोळ्यांचं फुटेज घ्यायला जे काल बाकी होतं। काल साहित्य झालेलं फक्त आणि आज सकाळी 6 वाजता आईने हे बनवलं आहे कारण का आईला आम्हाला जायचं होतं ते तिने सकाळी बनवलं। सो मी सकाळी उठून फुटेज घेतलं आणि सगळे झोपलेले म्हणून बोलता आलं नाही जास्त त्यामुळे मी फक्त फुटेज घेतलं। हे गाईज गुड मॉर्निंग आणि आज संक्रांत आहे। हॅपी संक्रांत सगळ्यांना। आणि आत्ताच उठलो आहे अजून आंघोळ वगैरे पण काय झाली नाही आहे। सो आता हळूहळू सगळे आंघोळ करत आहेत आपण पण आंघोळ वगैरे करूया येऊया सगळ्यांसोबत। काय तिथे हळूहळू पतंगी उडायला सुरुवात झाली आहे दाखवतो मी तुम्हाला। काय हळूहळू पब्लिक आपली पत्र्यावर गेली आहे। आता आम्ही पण नाश्ता करू। आम्ही आता रेडी झालोय आणि आम्ही पण जाऊ आता पत्र्यावर। पतंगी आलेत सगळ्या अजून अर्धा स्टॉक। हो निकाल
पतंग मजा आएगा। अन्ना आ गया अपना ले भाई, हैप्पी मकर संक्रांत। हाँ ढीला है, उडवलेला गेला का पेज बीज कापले की नाही बस काय दहा बोललेला दहा पतंग उतर उडवायला उतरवायला बोलत होतो। चलो चलो नील गगन में पतंग सप्लाय होता है तशा प्रकारे। ह्याच्यामध्ये पण असेल एक फिरकी, ती मग अशी तुला बघत होता ना ग्रीन वाली लपेटलेली। इथून तुला चढायला नाही जमणार वाटते चढेंगे। चलो बाय बाय, आता मी पण जातो गाईस पत्रावर अशा प्रकारे मस्त पैकी। चला गाईस आता आपण पण जाऊया पत्रावरती पतंग उडवायला गेले सगळे। फिरकी पकडो तुम हमारा, हम भी आते हैं जुगाड़ू। फाइनली वाह गाइस, रात्री मला हात कापला दुखतोय बेकार। हार्ट गाइस ओनली फॉर यू। बहुत तेज हो रहा है, हैं बहुत तेज हो रहा है। खूप आता आवाज गेली आहे, सगळ्यांनी पतंग पण उडवल्या पेज पण कापल्या। पुढे पण बघा दाखवतो, पण आता हवा नाही सध्या, त्यामुळे काय तुम्हाला भेटणार नाही बघायला, सगळे इथे थांबलेत गाईज। अशा प्रकारे आपली वाट लागली आहे, मांजाने शर्ट फाडलं पद्धत को त्याचा बर्बाद पहन चोर। माझ्या शर्टची वाट लागली, जाऊ दे काय करणार, बघूया आता पुढे पतंग उडवूया। रुको जरा सबर करो, बोला पन्नड कोटली पन्नड पूर्ण पॅक दा। असं का केलंय तू,
उन्हासाठी केली आहे मी, उन्हासाठी काळ्या पडू नये म्हणून, कारण की आमचं आता 26 मार्च लग्न आहे ना. हा नवरदेव आमचा गाईज, बघा तुम्ही मलाड हा काय सुरत पेक्षा कमी नाही झालाय आज, फुल गुजरात वाली फिलिंग येते गाईज. ही छोटी छोटी घर आहेत, त्यांच्यावरती प्रत्येक घरावरती कोण ना कोणतरी हाय पतंग उडवत आहे सगळे. ह्या साईडला पण बघू शकता तुम्ही, ते काका बघा, ते काकांनी तर 5 पेज कापले पूर्ण पैसा वसूल. फुटेज हवरी बघा, फुटेज ची हवरी बघा, कुठून कुठे आली बघा, बघा कुठून कुठे आली बघा. तिकडनं किती पेज कापले आपण? आता 4 पेज कापले एका पतंगी. ठीक आहे गाईज, व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा तुम्ही पण किती पेज कापले. प्लीज आमच्या सोबत खूप स्कॅम झाला, काय आलं काय आलं अबू दादा सांग आपल्या सोबत. हातात ना तुटून गेली पतंग. कुठे आपली पतंग? पतंग कुठे? कुठे गेली? आईच्या गावात. हा ती बघा गाईज, दिसते तुम्हाला ऑरेंज कलरची आहे ती बघा, ऑरेंज कलरची पतंग आहे गाईज. भरदोल गेली, आपोआपच गेली, गॅस बुकासारखी गेली हातातून तुटून. निखिल भाई जमराय की नाही? नाव का आपल्या? बड़ा हरामी हो बोचा पतंग. गाईज आमची बोचा पतंग आहे गाईज. हा पण एक लेट लतीफा आहे, खूप लेट आलाय दुपारच्या नंतर, तर फिरकी पकडायला आलाय गाईज. किती पेज कापलेस? किती पेज कापलेस आतापर्यंत? झाले 99. कहां से आते ही? अले आता संध्याकाळपर्यंत अजून. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. गाइस इथे फोटो शूट चालू आहे आणि याच्या अंगात कोण आलाय काय माहिती, मगाजपासून 5-5 मिनिटांनी जाऊ दे रील्स आल्यात ना. हसते की मस्ती करते काय, हसते की मस्ती करते काय माहिती, पण असं कसा फोटो काढताना मध्ये मध्ये. गाईज बघा काका पण किती मस्त पद्धतीने पतंग उडवत आहेत, वरती पण आहेत. इकडे असंच असतं, छोटी छोटी घरं आणि मस्तपैकी ही लोक मकर संक्रांत साजरी करतात. गाईज तुम्ही बघू शकता इकडे सगळ्यांच्या फॅमिली आल्यात पत्र्यांवर पतंग उडवायला, पूर्ण फॅमिली सोबत पतंग बनवत आहेत. गाईज पतंग आता गुल होत आहेत आणि आता झालाय टाइम, झालाय वाइंडिंग अपचा संक्रांतच्या. ए भाव्या भाव्या आणि माझ्या तिथे जाय.